शेतकरी मित्रांनो, हे पहा, ह्या कांदा पिकावरती किती मोठ्या प्रमाणात करपा पडलेला आहे आणि कांद्याचे शिंडे सुद्धा जर तुम्ही पाहत असाल तर खूप मोठ्या प्रमाणात पिवळे झालेले आहे. तुमच्या पण कांदा पिकावरती जर ही समस्या आलेली असेल आणि ही समस्या पासून जर तुम्हाला नियंत्रण मिळवायचं असेल तर मी तुम्हाला एक फवारी सांगतो. ही फवारी फक्त तुम्हाला कांदा पिकावरती घ्यायची आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो, व्हीक्युअर नावाचं बुरशीनाशक वापरायचं आहे. लिक्विड फॉर्ममध्ये बुरशीनाशक आहे. याची जर तुम्ही एकदा जर फवारी केली तर 20 ते 25 दिवसापर्यंत कोणत्याही प्रकारची बुरशी तुमच्या पिकावरती येऊन देत नाही. तर याच्यासाठी आपल्याला व्हीक्युअर ह्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. व्हीक्युअर वापरत असताना 15 लिटरच्या पंपासाठी 25 ml वापरायचं आहे. त्याच्यासोबत आपल्याला M45 बुरशीनाशक हे त्यामध्ये 30 ग्रॅम वापरायचं आहे. आणि रस शोषणाऱ्या कीटकांच्या नियंत्रणासाठी व्ही पोलो नावाचं कीटकनाशक वापरत असताना आपल्याला 25 ग्रॅम वापरायचं आहे. अशा प्रकारे 3 औषधं मिक्स करायचं आहे आणि याची फवारी तुम्हाला तुमच्या कांदा पिकावरती घ्यायची आहे. याच्यामुळे तुमच्या कांदा पिकातील आलेले रस शोषणारे कीटक असेल किंवा थ्रिप्स असेल, मावा असेल, तुडतुडे असेल, त्याच्यानंतर आलेला करपा असेल किंवा त्यामध्ये शेंडे पिवळे पडत असेल, यासारख्या समस्या तुमच्या बिलकुल पूर्णपणे नाहीसे होणार आहे. तर यासाठी ही फवारी आवश्यक करा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. बाकीच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.